निवडणुकीआधी व निवडणुकीनंतर मतपेट्या लाल परीतूनच जातात एवढे सरकारने लक्षात ठेवावे. एसटीचे परिवहन मंत्र्याकडून केले जाणारे खाजगीकरण कंत्राटीकरण मारक आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या तुलनेत एसटी कर्मचाऱ्यांना मिळणारे वेतन अतिशय कमी आहे. महामंडळाची आर्थिक परिस्थिती हालाकीची होण्यास कामगार नव्हे सरकारी धोरण व महामंडळाचे धोरण जबाबदार आहे, असा आरोप महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे जनरल सेक्रेटरी हनुमान ताटे यांनी केला. महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या दापोली येथे रविवारी झालेल्या 55व्या राज्यस्तरीय वार्षिक अधिवेशनात ताटे म्हणाले की मुख्यमंत्र्यांनी आश्वासन देऊनही एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई केली नाही.